लोणावळा भांगरवाडी येथील ॲडव्होकेट बाबूसाहेब भोंडे विद्यालयात सामुदायिक गीता पठणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गीता जयंतीचं औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम पार पडला. यावेळी अंबर साप्ताहिकाचे संपादक सुरेश साखवळकर, विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव भोंडे, ट्रस्टच्या संचालिका राधिका भोंडे, ॲडव्होकेट बाबूसाहेब भोंडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रगती सावेकर, अंबरचे मानद संपादक प्राध्यापक जयंत जोरवेकर, लोणावळा येथील ज्येष्ठ समाजसेवक धीरूबाई कल्याणजी, अंबरचे सहसंपादक प्रशांत पुराणिक, माजी नगरसेवक संजय गायकवाड यांच्यासह विद्यालयातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सुमारास झालेल्या गीता पठणामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 1550 विद्यार्थ्यांनी गीता पठण केले. शिक्षकांनीही गीता पठणात सहभाग घेतला. मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून गीता पठणाचे चित्रीकरण करण्यात आले. पाहुयात गीता पठणाची छोटीशी झलक.